जयकुमार गोरे। अध्यक्ष महोदय धन्यवाद। अध्यक्ष महोदय, तुमचं झालं ना 2020-21 अनुदानाच्या मागण्यावर मी माझे विचार मांडण्यासाठी अध्यक्ष महोदय या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, गेल्या 2-3 दिवसापासून अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे। प्रत्येक सदस्यांनी आपापल्या भागातले आपापल्या मतदारसंघात लोकांच्या समोर असलेले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला। आपापल्या भागातल्या विकास कामासाठी निधी दिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडली। हे मांडत असताना पाठीमागच्या सरकारनं कशा पद्धतीनं काम केलं, पाठीमागच्या सरकारनं आमच्यावर कसा अन्याय केला आणि आता पलीकडनं हे सदस्य बोलत असताना या बाजूनं च्या सदस्याने आपापली भूमिका अध्यक्ष महोदय मांडली। ही भूमिका मांडत असताना प्रत्येकाची भूमिका मला वाटतं आपापल्या मतदारसंघाच्या सोयीची आणि आपापल्या विकास कामाच्या दृष्टीनं महत्वाचीच होती। परंतु आज या ठिकाणी मी अनुदानाच्या मागण्यावर बोलत असताना अध्यक्ष महोदय, गेल्या अनेक वर्षापासूनचे अनेक विषय आहेत, खास करून आज या ठिकाणी महसूल मंत्री थोरात साहेब उपस्थित आहेत। थोरात साहेबांनी पाठीमागच्या सरकारच्या कालखंडामध्ये 5 वर्ष महसूल मंत्री म्हणून काम केलं, 4 वर्ष पाठीमागच्या म्हणजे पाठीमागच्या, आणि त्याच्यामध्ये ते काम करत असताना अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले। ते निर्णय घेत असताना वाळूच्या धोरणावर अनेकदा चर्चा झाली। ही चर्चा होत असताना महसूल विभागातल्या रिक्त पदावरच्या संदर्भात अनेकदा चर्चा झाली। तर राज्याच्या विषयावर न बोलता मी माझ्या मतदारसंघाच्या विषयातून राज्याचा प्रश्न आपल्यासमोर महसूल मंत्री मोदी मांडणार आहे। गावागावातल्या विकास कामाच्या दृष्टीनं, गावागावातल्या शेतकरी बांधवाच्या अडचणच्या दृष्टिकोनातनं तलाट्याचं पद सगळ्यात महत्वाचं पद ग्रामीण भागामध्ये मंत्री मोदी असते आणि तलाट्याची एवढी पदं रिक्त आहेत, अगोदर तलाट्यावर एवढी कामं आपण अतिरिक्त लावलेली आहेत आणि ती कामं करत असताना 2 तलाटी प्रांत ऑफिसला, 2 तलाटी तहसीलदार ऑफिसला, 2 तलाटी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायला असे 5-6 तलाटी अध्यक्ष महोदय कामाला लागतात। 105 गावाचा तालुका महसूल मंत्री महोदय आहे, त्यामध्ये 27 तलाटी आत्ता आहेत, त्यातले 5-6 तलाटी या कामाला सोडले तर 20 तलाटी काम करतात आणि त्या 20 तलाट्याकडे प्रत्येक तलाट्याकडे 5-5, 4-4, 5-5 गाव आहेत आणि तो तलाटी शासकीय कामं इतर कामातनं गावात जात असताना कधीतरी गावात पोहोचतो। 8 दिवसांनी, 10 दिवसांनी, 15 दिवसांनी कामाचा तलाटी असला तर एखादा दिवस देतो आठवड्याचा, पण तलाट्याचे तर आपल्या सगळ्या आपल्याला माहिती आहे। माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की आपण बाकी सगळे निर्णय किती महत्वाचे घेतले, ऑनलाईन उतारे देणार आहे आपण, आता तो संस्थानी काढून घेतला पाहिजे, शेतकऱ्यांना मागायचं नाही, हे सगळं जरी असलं तरी सुद्धा या सगळ्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचायच्या असतील तर तलाटे हे सुद्धा महत्वाचं पद आहे। आपण जेवढी रिक्त पद आहेत, तलाट्याचंच पद नाही, नायब तहसीलदार असेल, बाकीच्या तहसीलदार ऑफिसमधली पदं असतील, हे सगळीच रिक्त पदं भरण्याची आवश्यकता आहे। त्या तलाट्याची पदं आपण तातडीनं भरण्याचं निर्णय आपण घ्यावा एवढी याच्या निमित्तानं, या अनुदानाच्या मागणीच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो। मग आजपासून अनेक सदस्यांनी वाळू तस्करीचा विषय सांगितला। थोरात साहेब, आपण वाळूचं धोरण आपण महसूल मंत्री असताना बनवलं, पण ते बनवत असताना आज अखेर ते वाळूचं धोरण कधी अस्तित्वात आलं असं आज अखेर कधी अस्तित्वात आलं नाही। प्रत्येक चर्चेच्या वेळी महसूल मंत्री जे असतात ते उठतात, आम्ही शासनाचं हे धोरण बनवले, आम्ही वाळूचं धोरण करतोय, पण हे धोरण प्रत्यक्षात अजून अंमलात आलेलं नाही। आता वाळूच्या बाबतीतला विषय आपण सांगितला, मग आजपासून सगळे सदस्य सांगतायत की वाळूवर बंदी आहे, वाळू काढली नाही पाहिजे अशा पद्धतीचे कोर्टाचे काय निर्णय आहेत, काढायचे असं तर कशा पद्धतीनं काढावी याचे काय निकष घालून दिलेले आहेत, वाळूचे लिलाव निघाले पाहिजेत आणि त्यासाठी गावाचा ठराव असला पाहिजे, ग्रामसभेचे ठराव असले पाहिजेत, ते ठराव न घेता सुद्धा वाळूचे लिलाव काढता येतात, असे अनेक विषय असताना ते लिलाव गेल्या अनेक वर्षापासून ते निघत नाहीत। ज्या ठिकाणी निघायसारखी परिस्थिती असेल तिथं महसूलचे अधिकारी अलीकडच्या कालखंडामध्ये ते लिलाव कशा पद्धतीनं निघणार नाही त्याचं नियोजन करतायत, कारण आता पली अगोदर असायचा मटकावाला असायचा, दारूचे तस्कर असायचे, आता हा सगळा विषय मटका दारू हे सगळं मागं पडलेलं आहे आणि आता वाळूचा तस्कर
या राज्यातला सगळ्यात मोठा तस्कर वाळूचा तस्कर झालाय आणि वाळूच्या याच्यातून प्रचंड मोठी संपत्ती जमवायचं काम गावागावातल्या आता सगळी मंडळी करतात आणि त्याला महसूल विभाग तुमचा सगळ्यात मोठा महसूल विभाग त्याला जबाबदार आहे. माझ्या तालुक्यातलं उदाहरण सांगेन, आत्ता माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे, आजचा आहे. वाळूचा उपसा चालू आहे, ठेका कुठं काढलेला नाही, काय नाही. नदीमध्ये पाच पाच सहा सहा पोकल्यां चालू आहेत. पोकल्यां चालू असताना एका एका दिवसामध्ये शंभर शंभर गाड्या वाळू भरून जात आहेत आणि या सगळ्या गाड्या जात असताना महसूल विभागाकडे अनेकदा मी व्यक्तिगत सुद्धा अनेकदा याची तक्रार कलेक्टरकडे केली. प्रांत तहसीलदार तर यात सहभागी आहेत, त्यातल्या आमच्या तहसीलदार महोदया तर त्यांच्याबद्दल काय सांगायचं, त्यांची तर त्या वाळूच्या या तस्करीत पार्टनरशिप आहे आणि सगळं ठरलेलं आहे. ट्रॅक्टरचा रेट महिन्याला 50,000, डंपरचा रेट महिन्याला 1,00,000 रुपये आणि जेसीबीचा रेट महिन्याला 2,00,000 रुपये आणि पोकल्यांचा रेट महिन्याला 3,00,000 रुपये असा रेट ठरलेला आहे. आता हा महसूल विभागानं ठरवून दिला मला माहिती नाही, पण आता तो रेट खाली ठरलेला आहे. ते तर झालंच झालं, महसूल विभागाकडे ते पैसे जातात, म्हणजे अधिकारी पैसे घेतातच आणि हे सगळं राजवत चालू आहे. वाळू आत्ताही आत्ता आपण सांगितलं तर वाळू कुठंच मिळत नाही. कारवाई कुणा होते, एखाद्या गरीबानं घरासाठी एखादा दुसरा द्रास वाळू टाकली तर त्याच्यावर कारवाई होते. आत्ता या वाळूचा दर आहे 8 ते 10,000 रुपये द्रास. एक वाळूची गाडी काढली, एक वाळूची गाडी काढली तर किमान 35 ते 40,000 रुपये एका गाडीच्या वाळूची किंमत होते आणि त्याच्यातून तुमच्या तहसील ऑफिसला प्रांत ऑफिसला सगळ्यांना देऊन बाकी सगळ्यांचं भागून किमान एक तस्कर एका गाडीला साधारण 15 ते 20,000 रुपयेचा इन्कम करत असतो. खूप मोठा हा तस्करीचा व्यवसाय आहे. माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे, हे सगळं चालू असेल पण आपण हे सगळं करत असताना सामान्य शेतकऱ्याला शासकीय कामाला प्रचंड मोठी अडचण होती. तुम्ही सांगितलं घरकुलाला 5 ग्रास वाळू फुकट दिले असते, 5 ग्रास वाळूच्या संदर्भात आज तहसीलदार कचेरीत आपण गेलो आणि त्यांच्याकडे परवानगी मागितलं, घरकुलाच्या वाळूला परवानगी मिळत नाही कारण तिथं वाळू तस्करांचं सगळं जाळं त्या तहसीलदार ऑफिस सोबत असतं. त्यामुळे माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे थोरात साहेब की आपण या संदर्भात लक्ष घालावं आणि या संदर्भात कलेक्टरला आपण सूचना कराव्यात आणि अगदीच असेल तर आपण तातडीनं वाळूचं धोरण बनवून वाळूचे भले टेंडर करा काही करा, परंतु हे सगळं तस्करी आपण थांबवली पाहिजे. या निमित्तानं माझी आपल्याला विनंती आहे. अनेक विषय आहेत आणि अध्यक्ष महोदय आता बेल वाजवत आहेत. नगरविकास खात्याच्या संदर्भात नगरविकास खात्यानं काय निर्णय घेतले आणि तालुक्याचं ठिकाणं नगरपंचायती करायचा आपण निर्णय घेतला. नगरविकास खात्याचे मंत्री महोदय आता इथं राज्यमंत्री महोदय आहेत. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की या सगळ्या नगरपंचायती आपण करत असताना जर त्या नगरपंचायतीला आपण ताकद देणार नाही, त्या नगरपंचायतीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधासाठी लागणारा पैसा आपण देणार नाही. नगरपंचायत आहे तिला इमारत नाही, नगरपंचायत आहे तिला सीओ नाही, नगरपंचायत आहे तिथं अधिकारी कर्मचारी नाही, अशा अनेक प्रश्न त्या नगरपंचायतीच्या समोर आहेत आणि नगरपंचायतीची अवस्था सगळ्या नगरपंचायतीची अवस्था दयनीय अशी अवस्था झालेली आहे. आपण जेव्हा नगरपंचायती केल्या तेव्हा नगरपंचायतीचे कर्मचारी जे कामावर त्यावेळी काम करत होते त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आम्ही सेवेत घेऊ अशा पद्धतीचं याच सभागृहामध्ये महसूल जेव्हा कायदा झाला तेव्हा याच सभागृहामध्ये आश्वासन दिलं, पण त्या आश्वासनाची पूर्ती आज अखेर झाली नाही. 25-25 वर्ष त्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या लोकांनी काम केलं ती लोक आजही ग्रामपंचायतीच्या भोवतणी भटकत असतात, पण त्यांना कामावना आज त्या कामावर नसल्यामुळे त्यांचं जीवन जगण्याची परिस्थिती मुश्किल झालेली आहे. अध्यक्ष महोदय, असे अनेक विषय आहेत. जलसंपदा खात्याचा विषय आहे, जलसंपदा खात्याच्या बाबतीत मी खूप काय बोलणार नाही, परंतु मी मतदारसंघातला एक विषय छोटासा विषय महसूल मंत्री महोदय मी सांगणार आहे. या माझ्या मतदारसंघामध्ये उरमोडीची एक स्कीम आहे आणि गेल्या 3 वर्षापासून प्रचंड मोठा दुष्काळ होता आणि ती स्कीम चालू टंचाईमध्ये चालू ठेवण्यासाठी टंचाईतून आपण त्याचं लाईट बिल भरण्याचा आदेश दिलेला होता. त्या उरमोडीच्या लाईट बिल जे टंचाईतनं भरायचं होतं ते लाईट बिल आतापर्यंत पोहोचलं इकडं, परंतु त्या लाईट बिल ची मंजुरी किंवा ते लाईट बिल देण्यासंदर्भात शासनानं आज अखेर कुठली कारवाई केली नाही. त्या संदर्भात शासनानं तातडीने निर्णय घ्यावा कारण आता ती स्कीम चालू करायचं म्हणलं तर एमएससीबी म्हणते की पहिलं बिल भरल्याशिवाय पुन्हा ते लाईट आम्हाला जोडता येणार नाही,
त्यामुळे त्या संदर्भात शासन तातडीने निर्णय घेईल असा एक 5 मिनिटं अध्यक्ष म्हणून पाचच मिनिटं त्यामुळे ते बिल आपण द्यावं त्यामुळे अध्यक्ष महोदय ध्येय बोलत असताना सहकार पणन वस्त्रोद्योग खात्याच्या संदर्भात जवळजवळ 7,500 कोटीची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आणि ही तरतूद करत असताना या राज्यामध्ये सहकार चालला पाहिजे वाढला पाहिजे लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे शेतकऱ्यांचा शेतीमाला प्रक्रिया झाली पाहिजे याच्यासाठी शासन प्रयत्न करतं याबद्दल माझं कुठलं आक्षेप माझा आक्षेप नाही अध्यक्ष महोदय परंतु या वस्त्रोद्योग विभाग असेल किंवा पणन विभाग असेल या खात्यामध्ये अनेक व्यवसायांना शासनानं भाग भांडवल आजपर्यंत दिलं आणि हे भाग भांडवल शासनानं देऊन अनेक सहकारी संस्था उभ्या राहिल्या पण ह्या संस्था उभ्या करत असताना या शासनानं प्रत्येक शासन असेल आपापल्या बगल बच्चांना या संस्था द्यायचं काम केलं आणि ह्या संस्था देत असताना अशा सूतगिरण्यांना शासकीय भाग भांडवल दिलं आणि राजकीय कार्यकर्ते नेते तयार करायचं एक काम त्या माध्यमातून शासन गेल्या अनेक वर्षापासून करते आणि शासनात बसलेले अनेक नेते मंडळी माझ्या कार्यकर्त्याला कशा पद्धतीनं सूतगिरणी देता येईल कशा पद्धतीनं कारखाना देता येईल त्याला कसं भागभांडवल देता येईल पण भागभांडवल देण्यासंदर्भात अध्यक्ष महोदय कुठली अडचण नाही परंतु त्या दिलेल्या भागभांडवलाचा वापर नीट झालाय का नाही या संस्थेला आजपर्यंत भागभांडवल दिलं 1,000 कोटी रुपयाचं भागभांडवल या सहकारी संस्थांना आजपर्यंत दिलं पण अध्यक्ष महोदय एकाही संस्थेनं माझ्या माहितीप्रमाणे एका दुसरी संस्था सोडली तर एकाही संस्थेनं भाग भांडवलाचा एकही रुपया शासनाला परत दिला नाही 1,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्या भाग भांडवलात करून या मंडळींनी आपलं स्वतःचं राजकारण चालवायचं आज अखेर काम केलंय आता एवढे पैशाची तरतूद केलेली आहे आता याच्यातनं एक टोळी आहे मंत्रालयात येत असते आणि माझी सूतगिरणी आहे सूतगिरणीला अनुदान दिलं पाहिजे लाईट बिलात सवलत दिली पाहिजे त्याच्यासाठी पैसे दिले पाहिजेत वर्षाला 5-7 कोटी रुपये गोळा करायचे इथं मंत्रालयात 10% मलिदा वाटायचा आणि 4-5 कोटी रुपये वर्षाला घेऊन जायचे हा त्यांचा व्यवसाय हे टोळं आजही मंत्रालयात बाजूने फिरत असतं विधानभवनाच्या बाजूने फिरत असतं आणि आता आलेले पैसे आमच्या संस्थेला कसे मिळतील अशा पद्धतीचं नियोजन ही मंडळी करत असतात माझं या निमित्तानं सांगणं आहे सरकारला ज्या संस्था चांगल्या आहेत त्यांना ताकदीनं पैसे द्या त्यांच्याकडून पुन्हा तो भागभांडवल वसूल केला पाहिजे त्याच्यासाठी काम करा परंतु आपण आपलं राजकारण वाढवण्यासाठी आणि राजकारणातले आपले बगल बच्चे वाढवण्यासाठी आणि त्यांचं दुकान त्यांचं घर चालवण्यासाठी जर आपण भागभांडवल शासनाचं देऊन आपण जर पैशाचा अपव्यय करणार असाल तर ते अध्यक्ष महोदय हे चुकीचं आहे आणि या संदर्भात शासनानं काही निर्णय घेतले पाहिजेत किती संस्थांना आपण भागभांडवल दिलं त्यातल्या किती संस्था चालू आहेत त्यातल्या किती संस्थांमध्ये भ्रष्टाचार झाला या भागभांडवलाचा कधी हिशोब शासनानं मागितला का अनेक सचिव आहेत अनेक अधिकारी आहेत 10 रुपये देताना गरीब शेतकऱ्याला 50 वेळा विचार करतात पण 100 कोटी रुपये एखाद्या संस्थेला भाग भांडवल दिलं एकाही सचिवानं आजपर्यंत विचारलं नाही हे 100 कोटी रुपये तुम्ही कुठे गेले याचा हिशोब मागितला नाही अध्यक्ष महोदय त्यामुळे माझी या निमित्तानं विनंती आहे अध्यक्ष महोदय या संदर्भात शासनानं तातडीने याचं निरीक्षण केलं पाहिजे शासनानं याचा आढावा घेतला पाहिजे आणि याच्यावर ज्यांनी चुकीचं काम केलंय त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अध्यक्ष महोदय हे या निमित्तानं मी आपल्याला सांगणार आहे अध्यक्ष महोदय शेवटचा एक विषय बोलतो थांबतो अध्यक्ष महोदय गेल्या 3 वर्षापासून दुष्काळ होता गेल्या 7 वर्षापासून MSEB पेड पेंडिंग कनेक्शन अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांनी 5-5, 6-6 वर्ष झालं पैसे भरून झाले पण आज अखेर शेतकऱ्यांना वीज कनेक्शन अध्यक्ष महोदय ऊर्जा खात्यानं दिलं नाही आता 3 वर्षाचा दुष्काळ होता आणि तो दुष्काळ आता कुठं पाऊस पडला आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस येत आहेत असं वाटतं पण आता शेतकऱ्यांचा शेतीला वीज कनेक्शन नसल्यामुळे त्याला पाणी देता येत नाही लोड शेडिंग असल्यामुळे अध्यक्ष महोदय ज्या शेतकऱ्याला आता आपण कनेक्शन दिलं नाही तो शेतकरी आकडा टाकून लाईट घेतो आणि त्या DP वर एवढा प्रचंड मोठा बोजा येतो लाईट आली मुळात 4-5 तास लाईट येते ती पण रात्री अपरात्री येते आणि 4-5 तास लाईट आली की सगळे शेतकरी तुटून पडतात आणि मोटरीचं बटन एकदम दाबतात आणि उरलेले शेतकरी त्या आकडा टाकून बेकायदेशीर कनेक्शननं पाणी भिजवायचं काम करतात अध्यक्ष महोदय त्यावेळी ते DP चालूच शकत नाहीत शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होते तेव्हा माझी शासनाला विनंती आहे लाईट कधीच थांबली नाही तुम्ही कनेक्शन द्या देऊ नका शेतकरी ज्याला जशा पद्धतीने वीज पाहिजे त्या पद्धतीने शेतकरी वीज घेतोय आपण तातडीने त्यांना कनेक्शन द्या आणि जेवढं काय स्ट्रक्चर वाढवायची आवश्यकता आहे ते वाढवा आणि शेतकऱ्यांना
शेती चांगल्या पद्धतीने शेती करू द्या अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय विनंती करतो. अध्यक्ष महोदय आपण संधी दिल्याबद्दल धन्यवाद.